घ्याव्या हे सगळं अद्भुत आहे असं मला वाटतं. आणि ते अद्भुत जे आहे ते आता पुढे जाऊन ललामूळ ठरो अशी मी त्यांना शुभेच्छा दिली. मी असं म्हटल्यावर लगेच लोक काही भुवया उंचावतील, ललामभूत काय, ललामभूत म्हणजे आपल्याला लगेच एक ललामभूत म्हणजे संस्कृतमध्ये लल हा शब्द जो आहे त्याचा अर्थ लक्ष वेधणे, म्हणून तर आपल्याकडे ललना शब्द आलेला आहे, त्यामुळे ललना त्यावरूनच आलेला आहे. त्यामुळे त्याप्रमाणे तुमच्याकडे लक्ष वेधावं अशा अर्थाने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. कथेवर बोलण्यासारखं खूप आहे पण कथा डिस्क्लोज करायच्या नसतात, त्या सांगायच्या नाही, भयकथा आहेत त्या सांगायच्या नाही, त्यामुळे मी सांगणार नाही. खास मला अभिनंदन ह्या सगळ्या टीमचं करायचं यांच्यासाठी, परत एकदा टाळ्या जाऊ कारण फार सुंदर वाचल्या, कारण ह्या कथा मी वाचलेल्या आहेत त्यामुळे मलाच कोडी होती की हे कसे वाचतात ते आणि कसं तेच प्रेझेंटेशन, ते छान पद्धतीने तुम्ही सादर केलं त्याबद्दल तुमचं, खास करून तुझं अभिनंदन. खरं तर ह्या कथांवर इतकं बोलण्यासारखं कारण ह्या प्रत्येक कथेवर मी बोलू शकतो अगदी, म्हणजे त्या डेथवर की त्यातला थ का लपवला आहे याचा हा एडेट इंडिकेटर, तर ते का लपवला आहे त्याच्यापासून ते अनेक गोष्टी आहेत. किंवा आत्ता रवीचा झोप कथा आली ती सुद्धा अत्यंत सुंदर आहे. म्हणजे कधी कधी असं वाटतं की ह्या कथा अशा सुचतात कसं या माणसांना, कधी कधीतरी राजीव तांबे एखाद्या पुतळ्याच्या समोर उभे राहिले की काय आणि हा स्पर्श केला का काय असं वाटावं इतकं त्या कथेचं परिणाम झालेला आहे. आणि त्या कथांचा वाचनाचा परिणाम इतका झाला की तुम्ही जेव्हा ते वाचलं ना की ते मोबाईलमध्ये त्याचं तिचा खटाक फोटो आला, मिलिंदने लगेच मोबाईल काढून बघितला, म्हणलं नाही तो फोटो येत नाही, पण विनोदाचा भाग सोडा, परंतु अतिशय चांगल्या कथा मी त्यांना फोन केला, त्यांना सांगितलं की मला आवडल्या कशा. तुम्ही आणखीन एक गोष्ट सांगायचं विसरला असावात, ते म्हणजे 100 रुपये तुम्हाला सासऱ्यांनी प्रेझेंट दिले आहे ना. आजकाल असं दाद देण्याची दुर्मिळ गोष्ट आहे, त्यामुळे ती सांगायला पाहिजे होती की सासऱ्यांनी फक्त फोन केला नाही तर 100 रुपये मी तुम्हाला भेटलं बक्षीस दिलं असं सांगितलं आणि भेटले भेटले ते दिले. पण राजीव तांबे तुम्हाला माहिती नसलेली एक आधीची गोष्ट मी सांगतो, ती कुठे जाते बघा. ती गोष्ट अशी आहे की आम्ही एक मीटिंग सगळे घ्यायला बसलो होतो, सासने मी राजीव बरोबर बसलो होतो आम्ही, आणि ती मीटिंग संपली आणि आम्हाला राजीव म्हटलं आपण आता वेळ झाली जेवायला जाऊया आणि आम्ही जेवायला निघालो. जेवायला निघाल्यानंतर तिथं बरीच पुस्तकं ह्यांची प्रकाश म्हणजे प्रकाशनाच्या वाटेवर आहेत किंवा काय ती सगळी इथं पडलेली होती. सासण्यांनी हे पुस्तक उचललं, त्यांनी ते पाहिल्या पाहिल्या त्यांना असं वाटलं की हे विकत घ्यावं आणि त्यांनी खिशातनं पैसे काढले. आमचा राजू म्हणजे राजू बर्वे प्रकाशक जे आहेत तो पुढारी पुढेच असतो कायम आमच्या सगळ्यांच्या, त्यामुळे तो पुढे गेला होता, त्याला मी थांबवला म्हटलं मागे म्हणे काय, म्हणलं अरे सासणे विकत घेत आहेत पुस्तक जरा थांब त्यांना प्रेझेंट दे, कारण साहित्य संमेलनाचा अध्यक्ष माणूस एक पुस्तक विकत घेतो ते द्यायला हरकत कारण तशी तो भरपूर पुस्तकं देतो आणि ती दिले. त्यानंतर सासण्यांनी वाचलं आणि तुम्हाला कळवलं, किंवा ही आधीची गोष्ट आहे की त्यांनी पुस्तकसुद्धा विकत घ्यायची तयारी दाखवली होती. इतकं पुस्तक पाहिल्या पाहिल्या उचलं असं वाटलं. याबद्दल मधुर तुझं खास करून अभिनंदन, तुझं तुझ्या टीमचं, की अतिशय चांगली निर्मिती ह्या पुस्तकाची झालेली आहे. कथांबद्दल मी त्यांच्याशी बोललेलो आहे इथं बोलण्याकर आणि हे दोघं बोलणारच आहेत त्या कथांवर, त्याची परंपरा आपला आत्नाळकर वगैरे ती सगळी सांगतीलच, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी एक त्यामध्ये एक शब्द वापरलेला आहे वेरा आणि दुवेरा असा शब्द आहे ना, तर दुवेरा त्यांना म्हणलं असं वापरू नका कारण दुवेरा हे आसाममध्ये नाव आहे आणि हल्ली आपले लोक गुवाहाटीला फार जातात, त्यामुळे ते पुस्तक तिथं जाईल. आणि कारण तुम्हाला माहिती नसेल जतींद्रनाथ दुवेरा नावाचे आसामचे साहित्यिक होते, अप्रतिम लिहायचे, आसाममधला पहिला साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना होता. आपले महादेव शास्त्री जोशी आणि माखनलाल चतुर्वेदी हिंदीमधले ह्या दोघांबरोबर त्यांना पुरस्कार मिळाला होता, त्यामुळे दुवेरा असं काहीतरी तिकडून नाव आल्याचं वाटेल. खरं तर तुम्हाला लिहिण्यासारखं आपल्याकडे खूप आहे, म्हणजे तुम्हाला कदाचित माहिती नसेल भूतांचे 34 प्रकार आहेत, आपल्याला फक्त हडळ खवीस या 2-3 माहिती आहे,
पण ते इतके प्रकार आहेत की तुम्ही कुठे आहात त्याच्यावर ते झाडावरचं भूत वेगळं, पाणोठ्यावरचं वेगळं, नदीवरचं वेगळं, विधवा असेल तर तिचं भूत वेगळं, लग्न झालेले असेल तर तिचं वेगळं, बाळंतीन मेली तर अल्बंतीन असं तिचं नाव भूताचं आहे. असे भूताचे 34 प्रकार आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास करून त्याच्यावर तुम्हाला भरपूर लिहिता येईल. सगळ्यांचा अभ्यास करा. तुम्हाला मी शुभेच्छा देतो. हे पुस्तक अतिशय चांगलं दर्जेदार निर्मिती केलेली आहे. त्याबद्दल दिलीप प्रकाशनचे मी खास करून कौतुक करतो. नाही, हे का कौतुक करतो म्हणजे उगीच तुम्ही बोलवलं म्हणून नाही करत. का सांगतो, आपल्याकडे एक वेगळी परंपरा पण आहे. तुम्हाला माहिती नसेल, चीसम जोशी नावाचे ग्रस्त होते, लेखक होते. चिवी जोशी नाही, चीसम जोशी, ची शंकर जोशी ठाण्याचे लेखक होते. आणि त्यांचं पुस्तक दिनकर बापट नावाच्या माणसाच्या नावाने छापून आलं. अख्खं पुस्तक प्रकाशकाची चूक होती ती. सगळं नाव त्याचं बाजारात विकायला गेलं ते पुस्तक. आणि ते जागे झाले की अहो हे काय, माझं नावच नाही पुस्तकावर, कोण बापट. आणि त्यांनी ललितला एक मोठी जाहिरात दिली होती तेव्हा, 65 सालची गोष्ट आहे. ललितला जाहिरात दिली होती की माझं नाव चुकलेले तो लेखक मी आहे, हे बापट नाही. बापट हे लेखक होते पण ते ह्याचे नव्हते. त्यामुळे इतकं डोळ्यात तेल घालून सगळं प्रूफ रिडिंग. ह्यात आणखीन एक खास मला सांगायचं, ह्यात एकही शुद्ध लेखनाची चूक मला सापडली नाही. नाहीतर हल्ली पुस्तकं हातात घेतात आम्ही, आमच्यासारखे पत्रकार किंवा ज्यांना एक ते पहिले चुका शोधतात. कारण पत्रकारांना पहिलं वाईटच दिसत असतं, है ना. रस्त्यावर जर कचरा असेल तर त्यांना पहिला दिसतो. रस्ता साफसुथरा असेल तर मग बातमीच नाही ना, त्यामुळे त्यांना ते दिसतं. पण यात चुका नाही आहेत. अतिशय चांगलं निर्मिती मूल्य, चांगल्या कथा आणि चांगलं प्रेझेंटेशन केल्याबद्दल मी पुन्हा एकदा दिलीपराजचं तेवढंच चांबींचं कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.